तर मित्रांनो नमस्कार. आजच्या मैदानात कोण कोण येणार काढाव केसरी? तर आम्ही तर निघालो आणि सोबत आरणे देखील आहे, तोही आज जाणार आहे. माहिती बघू शकता तुमचा आमचा सर्वांचा कालीच बऱ्याचशा फायनलचा निशाण घेऊन बैल आज मैदानात आलेला आहे. बघू शकता त्याच्या पाठीवर फायनलचे निशाण देखील आहेत आणि ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते असा मथुर बैल घाट गाजून आता मुंबई गाजवण्यासाठी दाखील झालेला आहे कडाव केसरी मैदानात. बघूया आजचं नियोजन. नमस्कार मित्रांनो, आताच मैदानात आल्यावर सोनदादा भेटले. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज तुमची एक नवीन खरेदी दिसणार, त्याबद्दल काय सांगाल? आता नवीन आपण वापर घेतलेलं आहे आता आधारमध्ये. आज त्याला पाडवाचं आहे, आधारी पाडलेलं त्या अंड्यांचं. आपल्याकडे गरमी जास्त असल्यामुळं त्यामुळे त्याला एक दोन दिवस एक चार पाच दिवस आराम दिला. बार्डीच्या मैदानात काढायचं होतं पण तिथे गॅप दिला आजारी पाडल्यामुळं. आता बघू काढू आपण आता आजच्या काढावचं मैदान. गावचं मैदान आहे, नवीन खरेदी गावातच पळू, नवीन गावातूनच सुरुवात करू, बघूया. आणि दादा राजाची तब्येत कशी आहे? राजा झाला आहे, कव्हर झाला आहे, 90% पूर्ण बैल भरा झालेला आहे, 10% राहिला आहे. पण बैल अजून एक दोन चार महिना गॅपच देणार आहे, आराम देणार पूर्ण. पुढच्या वर्षी दिवाळीला सुरुवात करू नवीन. झालं तर वय तर झाली, त्याचं बघूया. नाही पाळाला तरी चाललं काय हरकत नाही, पण बैल सुखरूप राहिला पाहिजे, बस हीच अपेक्षा. चालेल दादा, आजच्या मैदानासाठी तुम्हाला बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी नाशिक टांगा अर्जुन मैदानात आलेलं आहे आणि त्याचे फायनलचे निशाण, त्यासोबत असलेली सर्व अर्जुनची मंडळी. आणि आज अर्जुन मुंबई बिंजोडला पळणार, त्याबद्दल काय नियोजन असणार सर्व काय आपण जाणून घेऊ. अर्जुनची एक वेगळी मुलाखत पण पडणार आहे, तर बघू आज बिंजोडला अर्जुन कसा पळतो. या मित्रांनो बघू शकता आपण आपल्या नावाची या ठिकाणी प्रेक्षकांचं नाव नोंदणी त्या ठिकाणी टाकणार आहेत आणि हे बघा आपल्या हस्ते लाईव्हमध्ये हे किती टाकतोय याच्याकडे लागला तर आपलं नशीब. चला नशीब आजमाव. बघू शकता संदीपभाई माली यांचा या ठिकाणी बादलबैल मैदानात आलेला आहे, त्यासोबत त्यांचा आरण्यादेखील मैदानात आलेला आहे. आणि आज राणा काही दिसत नाही मैदानात, वाटतं राणा घरी असेल, राणा घाटावर आहे काय? चालेल आजा पारितोषिकच्या गाड्या आहेत आपल्याकडे. सुदामदादा पवाल यांच्या या ठिकाणी गाड्या उपस्थित झालेल्या आहेत, या ठिकाणी सर्व गाड्या उपस्थित आहेत. चालेल आता सगळ्या गाड्या चालू आहेत. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी ज्याप्रमाणे नियोजन भव्य आहे ना, त्याप्रमाणे मागे बॅनर देखील तेवढाच भव्य आहे. आणि ज्या काही रायगडकडनं येणाऱ्या गाड्या आहेत आपल्या, त्या सर्व या मार्गाने येतात कर्जतवरनं, कर्जत पनवेलवरनं. आणि दादांचं जेवढं बोलावं तेवढंच कमी. तर मित्रांनो बघू शकता जो NDC येते त्यांचा वजीर या ठिकाणी मोरा ग्रुप यांच्यासोबत सांभाळायला असतो. तर आज त्याची शर्यत देखील आहे बॅनरवरती जमलेली. तर बघा आता वजीरला उतरायला लावलाय. मित्रांनो बघू शकता पडगे पनवेल यांचा पक्ष मैदान आलेला आहे कडाव केसरी आणि एक वेगळ्याच पद्धतीने याला सजवला जातो आणि त्याच्यासोबत असणारी टीम हे मित्र आपले पक्ष बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो बघू शकता हरण्या देखील मैदानात आलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आजचं नियोजन काय असणार का हरण्याचा? नियोजन म्हणजे बिंजोड कोणाचं नाव असेल आणि कडाव केसरी मैदान कशा पद्धतीने पार पडतो काय बोला? त्यांचं नियोजन म्हणजे एकदम छान असतं. मागच्या वेळी पण झालं, तेव्हा पण आमची गाडी कॅन्सल झाली कारणामुळे. त्यांचं माझं नियोजन एक नंबर असते. चालेल दादा आज तुझ्या मैदान तुला शुभेच्छा. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. नंदीची ओळख द्या ना. लक्ष्य कोंडगावचं. हा काय? आणि आज काय नियोजन असतात? आज घरचीच गाडी पळवायची आपला आहे शंकर म्हणून. हा काय? बोला बोला. आपली गाडी अनन्य आलोक मुकादम आणि दीपक भाऊ मुकादम आणि सूर्या ग्रुप कोंडगाव या नावाने पळते. कडावच्या मैदानाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय चांगला नियोजन आहे आज. हा काय? चालेल आता तुला बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ. थँक्यू. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी मैदानात धुमाकूळ घातलेली आहे या नंदीने. आता काय नाव आहे? भारत. भारत. भारत का? कुठला आता? शिर्षेचा. शिर्षेचा का? धुमाकूळच घातले खरोखर. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. मी मनीष हडप गणेचा आणि माझा मावशीचा मुलगा आहे, बैल आहे बाजी. आता नवीन खरेदी केली आणि पहिलीच शर्यत आहे, बैल पहिल्यांदाच आला मैदानात.
आता बघू काय होत. तुम्ही नियोजन करता काय? हा नियोजन सध्या मीच करतोय आणि आपलं चाललंय बारीक सारीक. चालेल चालेल दादा, धन्यवाद. हा नमस्कार. आज काय नियोजन आहे? नियोजन आज केलोवाल्यांचा पायरा आहे आणि टेम्पो तुमचा स्वतःच आहे ना? स्वतःचा स्वतःचा. आणि बिझनेस मधून सांगा, तुमचा बिझनेस आहे वाटतो? नाही नाही, बिझनेस नाही. त्याच्याकडनं गाडी घेतली ना, तो मंडप ओला होता. हा का, चालेल. आपले मित्र मित्रांनो बघू शकता आपले पनवेलचे छकडास्वर, त्यांचा या ठिकाणी पिस्तूल मैदानात आलाय नाचा किरण पिस्तूल 9197. गाडा मालक देखील आपल्यासोबत आहेत, मैदानात दाखल झालेले आहेत. त्यांचा पिस्तूल बाबा की. मित्रांनो बघू शकता तुमचा आमचा सर्वांचा लाडका वेनगावकरांचा गुड्ड्या मैदानात आलेला आहे. आज काय नियोजन असणार? त्यांच्या सर्व मंडळी आणि गुड्ड्या, त्यांची सर्व मंडळी मैदानात आहेत. बघू आज काय नियोजन असेल गुड्ड्याचं.